फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथे विद्युत पोलवर गेलेल्या शेतकऱ्याचे प्राण पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले असून संबंधित शेतकरी जखमी झाला आहे फुलंबरी तालुक्यातील धामणगाव येथील एक पस्तीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने विद्युत पुरवठा खंडित असताना दुसरीकडून आकडा टाकून पिकाला पाणी देण्याची धडपड करत असताना विद्युत खांबावर तो झडला परंतु अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्यानं सदरील तरुण शेतकरी विद्युत खांबावर अडकला सदर शेतकऱ्याला शिवजयंतीनिमित्त बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांचं लक्ष द्याकडे गेलं आणि क्षरातच पोलिसांनी मिरवणुकीतील शेकडो नागरिक घेऊन त्या ठिकाणी धावले आणि रोहित्र बंद केलं तारेवर आडव्या पडलेल्या तरुणाला बांबूच्या साह्याने ढकलून खाली गावकऱ्यांनी हातावर झेललं त्यामुळे सदर शेतकऱ्याचा जीव बालबाल वाचला आहे देव तारी त्याला कोण मारी असा शब्द ग्रामस्थांच्या तोंडून यावेळी निघाला अजिनाथ भागाजी भोजने वय पस्तीस वर्षे राहणार धामणगाव तालुका फुलंब्री असा या विद्युत तारेचा शॉक लागलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे ही घटना घडली तेव्हा शिवजयंतीनिमित्त गावात मिरवणूक निघाली होती त्यासाठी फुलंब्री पोलीस ठाण्याचे बीडजमादार गणेश काळे हे आपल्या एका सहकार्यासह त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होते मिरवणूक सुरू असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे यांनी अचानक नजर त्या विद्युत खांबाकडे टाकली आणि क्षणाचाही विलंबन आला होता डीजेच्या आवाजात मिरवणुकीतील काही जणांना कोणीतरी खांबावर आडवा पडला असल्याचं दाखवलं आणि बघता बघता मिरवणुकीतील सर्व नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली कुणी रोहित्र बंद केलं तर कुणी बांबूच्या साह्याने अजिनात यास धक्के दिले आणि कुणी त्याला खांबाखाली झेलण्यासाठी धावले यात आदिनाथ भुजने काही प्रमाणात जखमी झाला असून त्याला त्वरित फुलंबरी येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत फुलंबरी